कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल हे पुन्हा देश गुलामीत नेण्याचे द्योतक, कॉम्रेड आडम मास्तर यांचं वक्तव्य। केंद्र सरकारच्या विरोधात 26 नोव्हेंबरच्या सार्वत्रिक देशव्यापी संपात सहभागी व्हा, सिटूचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। भारतीय अर्थशास्त्रात म्हटले जाते की भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे, याला इथली परंपरागत चालत असलेली व्यवस्थाच कारणीभूत आहे। कामगार आणि शेतकरी या देशाचे दोन डोळे आहेत, पण आज सरकार आपल्याच या डोळ्याला नख लावले दिसते आहे। रक्तरंजित क्रांती करून मिळवलेल्या 44 कामगार कायद्यांचे आज फक्त 4 कायद्यात प्रतिगामी रूपांतरण केले आहे। हे बदल करताना राज्य सरकार आणि केंद्रीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाला विश्वासात घेतले नसून भांडवलदारांना अनुकूल होईल या दृष्टीने पावले टाकली आहेत। ही निवळ भारतीय कामगारांची फसवत असून पुन्हा एकदा देश गुलामीकडे नेण्याचे द्योतक असल्याची जोरदार टीका ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी ईडी कामगारांच्या बैठकीला संबोधित करताना केली आहे। तुम्हाला सगळ्याला माहित आहे जे जुने माणसं आहेत, तुमच्या हायस्कूल मध्ये आपण 40,000 कामगाराचा मेळावा घेतलाय, होम मैदानावर 50,000 लोकांना घेऊन गेलो मी आणि आपल्या कार्यकर्त्याला घेऊन। त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगला भेटल्यामुळं आपले कारखाने चालू राहिले। दीड दोन वर्षापूर्वी परत मोदी साहेब आल्यावर 28 दिवस कारखाने बंद होते, 40% ऐवजी 85%। त्याने धूम्रपान विरोधी मजकूर आणि छिन्न छापावर असं त्यांनी सत्य केलं। या देशामध्ये शेतीवर काम करणारे एक नंबरचे शेतकरी जवळजवळ 14-15 कोटी आहे। त्याच्यानंतर या बीडी उद्योगामध्ये सध्या काम करणारे 80 लाख मालक आणि त्याच्यावर अवलंबून असणारे 70 लाख 1.5 कोटी माणसं आहेत। आणि सरकारने ठरवलेलं आहे हे बीडी उद्योग बंद करायचे। त्यांचं म्हणणं काय, या तंबाखूमध्ये निकोटीन असतं, निकोटीन, आणि पिल्यावर जे धूर निघतात, धूर, त्याच्यामध्ये टार असतात, टार, याच्यामुळं